नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाळा पुणे आणि नाशिकची लॉटरी आली आणि खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडले। या सर्व प्रश्नांचा प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग एक जर बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणि वरती आई बटन मध्ये सुद्धा दिली आहे। हा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे तुमच्या सर्वांचा आग्रह आणि तुम्हाला पडलेले खूप सारे प्रश्न, त्यामुळे सोडवणं अत्यंत गरजेचं होतं। आज दिनांक 8 जानेवारी, फक्त 3 दिवस उरले आहेत। अजूनही अर्ज केला नसेल, दुसरा किंवा परत अर्ज करायचा असेल तर आज आणि उद्याच भरून घ्या। रविवारी सर्व एकत्र आल्यामुळे लोड येऊ शकतो, सर्व्हर हँग होऊ शकते, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग 2। जर या चॅनलवर नवीन असाल तर नवीन व्हिडिओचे सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा, बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। आणि सर्व अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। तसेच या व्हिडिओमध्ये तुमचे नाव किंवा आडनाव घेताना शब्दोच्चार वेगळा होऊ शकतो, त्यासाठी तुमची क्षमा असावी। प्रदीप अखादे यांनी प्रश्न विचारलाय। प्रदीप अखादे आय विनर 2019 फॉर करमाळा, डॉक्युमेंट सबमिटेड ऑन 20 डिसेंबर 2019 इन कॅनरा बँक बट नॉट रिसिव्ह फ्रॉम युअर ऑफिस मेल फोन लेटर ETC, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले की नाही हे कळाले नाही। त्यानंतर सुरुची पवार यांचाही सुद्धा प्रश्न असाच काही आहे। आम्हाला पण करमाळाची लॉटरी लागली पण अजून लेटर नाही, तुम्हाला या लॉटरीमध्ये घर मिळालं आहे की नाही किंवा तुमची पुढे प्रोसेस झाली की नाही हे पाहण्यासाठी, जर तुम्हाला अनामत रक्कम परत मिळाली असेल तर तुमचा अर्ज काही कारणास्तव बाद झाला असेल किंवा काही कारणास्तव तो ग्राह्य धरला नसेल, त्यासाठी आणि तुमच्या अर्जाचा सध्याचा स्टेटस पाहण्यासाठी म्हाळाच्या मेन वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही लॉटरीवरती जाऊन पोस्ट लॉटरीवरती क्लिक करा। त्यानंतर हे पेज ओपन होईल, म्हाळा पोस्ट लॉटरी सिस्टम। यानंतर या पेजवरती आल्यानंतर यूजर नेम किंवा ॲप्लिकेशन नंबर इकडे टाका आणि त्यानंतर लॉटरी इव्हेंट इयर, म्हणजे तुम्ही कोणत्या इयरमध्ये होता, तुम्ही 19 आहात तर तुम्ही इकडे क्लिक करा आणि सबमिटवरती क्लिक करून तुम्हाला इकडे तुमच्या अर्जाचा स्टेटस मिळेल। या स्टेपमध्ये जर तुम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालं नसेल किंवा जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यासाठी तुम्ही दुसरा पर्याय म्हणजे मेन वेबसाईटवरती आल्यानंतर कॉन्टॅक्टसवरती क्लिक करा। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व ऑथॉरिटीज दिसतील, तुम्हाला सर्व त्यांचे फोन नंबर्स, ईमेल ID, त्यांची नावं वगैरे दिसतील। आणि करमाळा म्हणजे पुणे बोर्डमार्फत ही लॉटरी असेल तर तुम्ही पुणे बोर्डवरती क्लिक केल्यानंतर मला पुणे बोर्डवर असलेल्या सर्वांची माहिती मिळेल। इकडे डेसिग्नेशन दिले आहे, तुम्ही चेअरमनना पुणे ऑफिस असेल तर तुम्ही पुणेच्या ऑफिसमध्ये ह्या नंबरवर फोन करू शकता किंवा कोल्हापूरमध्ये असेल तर कोल्हापूरच्या ऑफिसवरती ह्या फोन करू शकता किंवा तुम्ही त्यावरती तुम्ही मेलही करू शकता। मेलमध्ये तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक, तुम्ही कोणत्या लॉटरीमध्ये भाग घेतला होता आणि कधी सबमिट केलं होतं आणि कधी तुमचा नंबर आला होता हे सर्व माहिती तुम्ही देऊ शकता। चेअरमॅन नसतील तर तुम्ही किंवा चेअरमॅन सोडून पण तुम्ही इतर लोकांना सुद्धा करू शकता। इकडे व्हॉइस चेअरमॅन दिलेले आहेत, त्यानंतर त्यांचा नंबर, ईमेल ID, या सर्व व्यक्तींपैकी तुम्ही कोणालाही फोन करून विचारू शकता। करमाळा हे सोलापूर क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे तुम्ही मिलिंद अटकळे डेप्युटी इंजिनियर सोलापूर यांनाही फोन करून किंवा त्यांना मेल करून विचारू शकता। रंजना पवार, सर खूप छान व्हिडिओ, दिलीप शिवगण गुड, तुमच्या दोघांच्याही मनापासून आभार। पुढचा प्रश्न सुरुची पवार, PMAY लिंक ओपन झाली का, रजिस्ट्रेशन करायचे आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी योजनेच्या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे किंवा जर तुम्हाला पुणे येथे जाणे शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन स्थळावरून भरू शकता आणि ऑनलाईन स्थळावरती याची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही इकडे जाऊन अप्लाय करू शकता। पुढचा प्रश्न श्यामला यांचा आहे, घर घेताना दोघा पती पत्नीचे उत्पन्न द्यावे की एकट्याचे उत्पन्न दाखवावे। श्यामलाजी, यासाठी तुम्हाला अर्ज करताना दोघांचेही उत्पन्न द्यावे लागेल, कारण म्हाडाच्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की कौटुंबिक मासिक उत्पन्न, म्हणजेच पती व पत्नी, त्यांची अविवाहित मुले। या बाबतीत जर तुम्हाला काही शंका असेल किंवा उत्पन्न कसं काढायचे माहीत नसेल, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये सुद्धा दिली आहे, तो व्हिडिओ एकदा पहा। पुढचा प्रश्न अंकुश यांनी विचारला आहे, रजिस्ट्रेशन केले आहे, पेमेंट केलेलं नाही, अर्जातील मासिक उत्पन्न कसे बदलता येईल। यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हाडाच्या बुकलेटमध्ये पॉईंट क्रमांक 4.9 अर्जदारास त्यांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये अनामत रकमेचा भरणा करण्यापूर्वी बदल करता येईल, अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल, अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज ओपन करून त्यामध्ये कोणताही फेरफार करू नये याची नोंद घ्यावी। म्हणजे तुम्ही एकदा पैसे भरल्यानंतर तुम्ही त्यामध्ये काही परत बदल करू शकत नाही। जर तुम्ही अजूनही पैसे भरले नसतील
तर तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. अर्जामध्ये बदल करता यावा यासाठी मी तुम्हाला दोन पर्याय सुचवेन. त्यामध्ये पहिला पर्याय म्हणजे टप्पा क्रमांक 10 जेव्हा तुम्ही या स्टेपवर आला असाल आणि इकडे तुम्हाला विचारलं असेल की अर्ज दाखल करा किंवा पुन्हा सुरू करा. जर तुम्ही इथे आला असाल तर तुम्ही इथून पुढे पुन्हा सुरू करावरती क्लिक करून परत तुम्ही अर्ज सुरुवात करू शकता आणि नव्याने अर्ज भरू शकता. जर पुढच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही गेला असाल तर जर तुम्ही निश्चित केलं नसेल तर तुम्ही पुन्हा अर्ज भरू शकता. इकडे तुम्ही मागे जा असं लिहिलेलं आहे, यावरती क्लिक करून भरू शकता. पण जर तुम्ही निश्चित करून जर पुढच्या स्टेपमध्ये गेला असाल तर यासाठी मी सर्वात सोपा आणि साधा पर्याय सुचवेन की वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करा. कारण या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला दुसरी काही आवश्यकता नाही, यूजर नेम पासवर्ड वगैरे अशाच गोष्टी भरायच्या आहेत. जर तुम्ही नव्याने रजिस्ट्रेशन केलं तर त्यासाठी तुमचा फक्त एकच फॉर्म ग्राह्य धरला जाईल. कारण तुम्ही एकाच फॉर्मवरती म्हणजे नव्याने ज्या यूजर नेमने रजिस्टर करणार त्याचेच पैसे तुम्ही पे करणार आहात, त्यामुळे हाच अर्ज फक्त ग्राह्य धरला जाईल. या अगोदर जो तुम्ही फॉर्म भरला आहे त्याचे पैसे तुम्ही न पे केल्यामुळे तुमचा तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, कारण तो पूर्णच होणार नाही. त्यामुळे यामधून तो आपोआप बाद होईल आणि हा नवीन अर्ज तुमचा स्वीकारला जाईल. पुढचा प्रश्न अक्षय दराडे यांनी विचारला आहे, सर रेंटल आणि ओनरशिपमध्ये काय डिफरंट आहे? याचं उत्तर सहज आणि सोपं आहे. रेंटल म्हणजे तिकडे तुम्हाला भाडं द्यावं लागतं आणि ओनरशिप म्हणजे तिकडे तुमचं स्वतःचं घर, तिकडे तुम्हाला कोणालाही भाडं द्यावं लागत नाही आणि त्या रूमचं रजिस्ट्रेशनही तुमच्या नावानेच असतं. स्वतःचं एक घर असणं हे सर्वांचं स्वप्न असतं. पुढचा प्रश्न ऋषिकेश पाटील यांनी विचारला आहे, 2 महिन्यापूर्वी नोकरी लागली आहे, जर रूम लागली तर इन्कम प्रूफ काय द्यावी लागेल? यामध्ये तुम्हाला मी दोन पर्याय सुचवेन. यामध्ये पहिला पर्याय म्हणजे जर तुमची ही पहिली नोकरी नसेल आणि जर तुमच्याकडे ITR रिटर्न म्हणजे आयकरदाता असाल तर तुम्ही नमुना क्रमांक क अर्जदाराची पती पत्नी जर बेरोजगार अथवा सह्यरोजगारीत परंतु आयकरदाता पती व पत्नी त्यांचे उत्पन्न दर्शवणारे सह्य घोषणापत्र नमुना, त्यासाठी हा नमुना भरून द्यायचा आहे. आणि दुसरा पर्याय म्हणजे ही जर तुमची पहिलीच नोकरी असेल तर तुम्ही नमुना क्रमांक ब अर्जदार सह्य रोजगारीत आहे परंतु आयकरदाता नसल्यास त्याचे एकूण उत्पन्न दर्शवणारे सह्य घोषणापत्र हे देऊ शकता. दिनांक 1 एप्रिल 2019 पासून दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत तुम्ही या 12 महिन्याचं तुम्ही काही एक उत्पन्न दाखवून किंवा कोणता तरी एखादा व्यवसाय दाखवून तुम्ही ते इकडे देऊ शकता. आणि त्यानंतर मार्च 2020 नंतर कोरोनामुळे तो व्यवसाय बंद करण्यात आला असंही तुम्ही सांगू शकता. पुढचा प्रश्न देवेंद्र शिरसाट, मी भाजी व्यवसाय करतो, मी अप्लाय करू शकतो का? हो, यामध्ये सर्वजण अप्लाय करू शकतात. जे कोणी महाराष्ट्रामध्ये राहत असतील आणि इतर कंडिशन्स ज्या पूर्ण करत असतील ते सर्व लोक यामध्ये अप्लाय करू शकतात. आणि यामध्ये उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्ही नमुना क्रमांक ब अर्जदार सह्य रोजगारीत आहे परंतु आयकरदाता नाही आहे म्हणजेच तुम्ही सह्य रोजगारीत आहात म्हणजे स्वतःचा बिझनेस आहे, त्यासाठी तुम्ही हा नमुना क्रमांक भरून उत्पन्नाचा पुरावा म्हणून जोडू शकता. पुढचा प्रश्न श्यामला यांचा आहे, मी पती पत्नी काही कारणाने वेगळे राहतो, मग एकट्याचे उत्पन्न दिले तर चालते का? श्यामलाजी, याचे उत्तरही तुम्हाला मी दोन पर्यायामध्ये देईन. पहिला पर्याय म्हणजे जर तुमचे लग्न झालेले आहे किंवा तुम्ही विवाहित आहात हे जर तुम्ही कोणत्याही कागदपत्रावरती जर नमूद केलेलं नसेल किंवा जर तुम्ही लग्नापूर्वीचंच नाव अजूनही वापरत असाल तर तुम्ही अविवाहित आहात असं समजून तो अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि या केसमध्ये तुम्हाला फक्त तुमचंच उत्पन्न दिले तर चालेल. आणि दुसरा पर्याय म्हणजे जर तुम्ही वेगळे होण्यासाठी न्यायालयामध्ये किंवा इतर ठिकाणी जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तो जर अर्ज प्रलंबित असेल तर तुम्ही अविवाहित आहात तरच तुम्ही तुमच्या एकट्याचे उत्पन्न दाखवू शकता. आणि यामध्ये नंबर लागल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस तुम्ही आणि एका वेगळ्या प्रतिज्ञापत्रावर तुम्ही यासंबंधीचा सर्व तपशील देऊ शकता. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.